नमस्कार. जीवन विकास या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. फ्रेंड्स, आपले केस सुंदर असावेत, घनदाट असावेत, लांब सडक असावेत असं प्रत्येक स्त्रीलाच वाटत असतं. आणि सध्या तर अनेक स्त्रियांना केस गळतीच्या समस्येंनी त्रासवून टाकलं आहे. आणि केस गळण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. यामध्ये केसांची व्यवस्थित निगा न राखणं, केसामध्ये डँड्रफ होणं किंवा आंतरिक आपल्या शरीरामध्ये काही पोषक तत्वांची कमतरता इत्यादींमुळे आपले केस हे गळत असतात. आणि त्यामुळेच केसांच्या वाढीवरती सुद्धा परिणाम हा होत असतो. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला असा एक सोपा उपाय सांगणार आहे ज्याचा वापर करून 100% तुमचे केस गळायचे राहणार आहेत. आणि तो उपाय अतिशय सोपा आणि सहज उपलब्ध होणार आहे. आपल्या घरामध्ये त्रिफळाचूर्ण उपलब्ध असतं. आणि जरी नसलं तरी कुठल्याही स्टोअरमध्ये त्रिफळाचूर्ण हे उपलब्ध असतंच. तर तुम्हाला काय करायचं आहे की हे त्रिफळाचूर्ण घ्यायचं आहे आणि प्लस गुळ. त्रिफळाचूर्ण आणि गुळ यांचं मिश्रण एकत्रित करून त्याच्या एक सुपारी एवढ्या गोळ्या तयार करायच्या आहेत. आणि ह्या गोळ्यांचं सेवन तुम्ही दररोज रात्री करायचं आहे. आणि ही गोळी खाल्ल्यानंतर तुम्हाला एक ग्लास कोमट पाणी त्यावरती प्यायचं आहे. हा उपाय तुम्हाला दररोज करायचा आहे. हा उपाय तुम्ही कंटिन्यू महिनाभर केला तर तुमचे केस इतके वाढतील की तुम्हाला विंचरायला सुद्धा कंटाळा येईल. तर फ्रेंड्स, हा उपाय तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. त्याचबरोबर फ्रेंड्स, आजकाल अनेक स्त्रियांना अकाली केस पांढरे होण्याची सुद्धा समस्या असते. आणि ह्या समस्येवरती सुद्धा मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहे. तो उपाय म्हणजे आपल्याकडे सहज उपलब्ध असलेलं आवळा चूर्ण. तुम्हाला काय करायचं आहे की आवळ्याचं चूर्ण घ्यायचं आहे आणि लिंबाचा रस. या दोन्ही घटकांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असते आणि परिणामी ते आपल्या केसांसाठी अतिशय महत्वाचं असतं आणि परिणामकारक सुद्धा ठरत असतं. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय करायचं आहे की आवळ्याचं चूर्ण घ्यायचं आहे. जसं की तुम्ही मेहंदी केसांना मेहंदी लावता त्याचप्रमाणे आवळ्याचं चूर्णाचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे. एक वाटी, दोन वाटी, जसं तुमच्या केसांच्या लांबीनुसार किंवा केसांनुसार तुम्ही जसं प्रमाण घेता एक वाटी दोन वाटी, तसं आवळ्याचं चूर्ण घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये लिंबाचा रस, ज्याप्रमाणे तुम्ही मेहंदीचं मिश्रण पातळ करता त्याचप्रमाणे मेहंदी सारखं पातळ होईपर्यंत हे आवळ्याच्या चूर्णामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लिंबाचा रस मिक्स करायचा आहे. जोपर्यंत ते व्यवस्थित पातळ होत नाही, केसांना लावण्याइतपत होत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे मिश्रण पातळ करायचं आहे. आणि ह्या आवळ्याच्या चूर्णामध्ये लिंबाचा रस मिक्स करून हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आणि हे तयार मिश्रण तुम्ही तुमच्या केसांच्या मुळाशी व्यवस्थितपणे लावायचं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही मेहंदी लावता त्याचप्रमाणे तुमच्या संपूर्ण स्कॅल्पला तुम्ही हे मिश्रण लावायचं आहे. हे तयार मिश्रण तुम्ही एक 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. आणि हे जे मिश्रण आहे, ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या केसांना मेहंदी लावता त्याप्रमाणे तुमच्या केसांना किंवा केसांच्या मुळाशी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण रात्री झोपताना लावायचं आणि सकाळी उठल्यानंतर स्वच्छ पाण्याने तुमचे केस धुवून काढायचे. हा उपाय तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही कंटिन्यू 1 महिनाभर केला तर तुमचे अकाली झालेले पांढरे केस संपूर्णतः नॅचरली काळे होतील. त्यासाठी तुम्हाला कुठलाही डाय वापरायची गरज नाही. तर मग फ्रेंड्स, केसांच्या आरोग्याशी संबंधित मी सांगितलेले हे 2 उपाय तुम्ही करून पाहाच, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. पुन्हा भेटू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.